करताय. मागच्या वर्षी जेजुरीचा देखावा होता मंडळाबद्दल पण आणि या भव्य दिव्य प्रतिकृतीबद्दल थोडं. जानेवारी 2024 ला खरं तर शेकडो वर्षांची प्रतीक्षा संपतीय. अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन होत आहे आणि तमाम देशवासियांनी पाहिलेलं स्वप्न अखेर पूर्णत्वास जात आहे आणि तो एक माहोल, तो एक जल्लोष त्यावेळी जो होणार आहे आणि त्या अनुषंगानंच यावर्षी आम्ही अयोध्येतल्या राम मंदिराची प्रतिकृती उभारण्याचा निर्णय घेतला. आपण पाहत असाल की मंदिराचं कामही अंतिम टप्प्यात आलं आहे. साई मित्र मंडळ गेले 29 वर्ष कोथरूडमध्ये सांस्कृतिक सामाजिक विधायक स्वरूपामध्ये आम्ही काम करतो आणि एक मोठी परंपरा आहे या मंडळाची की नेहमीच अशा प्रतिकृती आम्ही उभ्या केल्यात उत्सवाच्या काळामध्ये. मग पंढरपूरचं विठ्ठलाचं मंदिर असेल, मागच्या वर्षी केलेलं आम्ही जेजुरीचं खंडोबाचं मंदिर असेल, अगदी हुबेहूब तशा पद्धतीचं मंदिर आम्ही करतो. आपण इथंही पाहू शकत की आत रामलल्लाचं मंदिर जे आहे त्याचा गाभारा इथं केलेला आहे. अगदी तसेच्या तसे पिलर्स आपल्याला दिसतील, त्याच पद्धतीचे पिलर्स उभे आहेत. माणसं जे काही दर्शनाला भाविक येते ते पहिल्या मजल्यावरसुद्धा इथं जाणार आहेत. म्हणजे अगदी हुबेहूब ज्या पद्धतीनं तिथं मंदिर होतं त्याची प्रतिकृती इथं आहे. त्यामुळे मला असं वाटतं पुणेकर नागरिकांना, भाविकांना खूप हे भावेल, खूप आवडेल. आणि शेवटी उत्सव म्हणजे काय असं की त्याच्यामध्ये नागरिक सहभागी होणं, लोकांना ते आपला वाटणं, ते आवडणं, अशाच पद्धतीने तो विधायक स्वरूपानं आणि खरं तर धार्मिक पद्धतीनं केला पाहिजे हा उद्देश आहे. आणि आपण पाहतो की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हा देखावा सुरू होतो आहे. 1000 किलो लोखंड इथं वापरलं गेलं, 1000 किलो फायबर इथं वापरलं गेलं आहे. जवळपास 1000 पार लाईट्स या ठिकाणी लावण्यात जाणार आहेत, 4000 स्पॉट लाईट्स लावण्यात जाणार आहेत. म्हणजे जे काही म्हणून हा देखावा अत्यंत प्रेक्षणीय, अत्यंत लोकांना आवडेल असा करा म्हणून आम्ही खूप चांगल्या प्रकारचं त्याच्यावरती काम करतो आहे. पहिल्या दिवशी माननीय पालकमंत्र्यांच्या हस्ते याचं देखाव्याचं उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा होती आहे. पुढच्या 10 दिवसात अनेक राज्यातील मोठे नेते ज्यांना आम्ही निमंत्रण दिलं आहे, बघ माझी या राज्याचे आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत, अजितदादा पवार आहेत, सगळ्या मंडळींना आम्ही या गणेश उत्सवाच्या निमित्तानं अयोध्या मंदिर पाहण्यासाठी निमंत्रण दिलेलं आहे. मला असं वाटतं पुणेकरांना, भाविकांना खूप हा देखावा आवडेल, हे मंदिर आवडेल. इथं आल्यानंतर अयोध्येच्या मंदिराची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला विश्वास वाटतो. गेले 1.5 महिने याची तयारी सुरू आहे, प्रत्यक्ष जागेवरती काम 20 दिवस झालं सुरू आहे. परंतु मुंबईला आमचे म्हात्रे म्हणून जे आहे ते याचं काम पाहतायत, त्या मंडळींनी तिथं कास्टिंगचं काम तिथे चालतं, या ठिकाणी त्यांनी बाकी काम हे जे आपण म्हणतो एक स्ट्रक्चर उभं करायचं काम, पण मग नंतर सगळं जे मटेरियल येतं जे आपण पाहतो की फायबरमधलं आहे आणि लोखंडी मटेरियल हे मुंबईवरनं ते आणतात आणि मग इथं फिट केलं जातं. जागेवरती 20 दिवस आलं काम चालू, म्हणून प्रत्यक्षात जवळजवळ 1.5 महिने इथं असंख्य कार्यकर शेकडो कारागीर काम करतायत. आणि म्हणून मला असं वाटतं की ते म्हात्रे म्हणून जे आहेत आमचे मुंबईचे याच्यामध्ये खूप चांगलं काम ते माणसं करतायत, त्यांचंही मला असं वाटतं खरं तर कौतुक केलं पाहिजे. इतकं रात्रंदिवस ही मंडळी काम करतायत, त्यांच्या कष्टातूनच संकल्पनेतून मला असं वाटतं नक्कीच लोकांना हे मंदिर आवडेल.